8 दिवसात पाणी पुरवठा केला जात असून शहरवासियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी वितरण व्यवस्थेच्या विस्ताराबाबत तसेच जलशुद्धीकरण दुरावस्थेबाबत विधानसभेपासून तर मंत्री यांच्या दालनापर्यंत आवाज उठवून देखील यश मिळाले नसून आता कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला धारेवर धरू असा इशारा आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी थ्री वॉल सिस्टीम शहरवासियांसाठी दिवास्वप्न ठरली आहे. थ्री वॉल सिस्टीमचे रूपांतर थ्री झोन वर करण्यात आले त्यामुळे 8-8 दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही. नगरपालिकेचे पाणी पुरवठ्यावर नियंत्रण राहिले नाही. फिल्टर प्लांटची दयनीय अवस्था झाली आहे. फिल्टर प्लांटवर दररोज 680,000 प्रति तास पंप चालतात. 20 तास चालणाऱ्या पंपाचे बिल नगरपालिका भरते. शहराला 1,28,00,000 लिटर पाणी उपलब्ध होते मात्र नगरपालिकेमार्फत केवळ 2,000 नळाच्या माध्यमातून 40,00,000 लिटर पाणी मिळत असल्यामुळे 88,00,000 लिटर पाणी जाते कुठे असा प्रश्न आमदार सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. गेली 4 वर्षे पाणी पुरवठा संदर्भात सत्यता पटवून देण्यातच वेळ वाया गेला असून आता या निगरगट प्रशासनाला धारेवर धरण्याचा इशारा आमदार सपकाळ यांनी दिला आहे. विधानसभेपासून मंत्र्यांचं दालन प्रधान सचिवांपर्यंत आणि तिथपासून तर प्रत्येक आढावा सभेमध्ये बुलढाणा पाणीपुरवठा योजनेची दुरावस्था म्हणजे पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचा विस्तार आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरावस्था या दोन्हीबाबत वारंवार आवाज उठून देखील अद्यापर्यंत 3.5-4 वर्षात कुठल्याही प्रकारचं यश दुर्दैवाने येऊ शकलं नाही. सत्य पटून देण्यामध्ये मोठा वेळ वाया गेला आणि आता सत्य पटून दिल्यानंतर देखील या कुंभकर्णी झोप जी प्रशासनाला लागली आहे याबद्दल या ठिकाणी सात्विक स्वरूपाचा संताप मला व्यक्त करावासा वाटतो. सोबतच या ठिकाणी आपण अवस्था बघितली की कोट्यावधी रुपये खर्च करून किती कोटी तर 100 ते 200 कोटी रुपयांची दरम्यानची रक्कम खर्च करून जर बिघडलेल्या अवस्थेत जर जलशुद्धीकरण प्रकल्प चालत असेल तर आता याबद्दल काय म्हणावा हा विचार नागरिकांनी या ठिकाणी करावा अशा स्वरूपाचं माझं आव्हान आहे. बुलढाण्यातली पाणी पुरवठ्याची जी टंचाई आहे पाणीची जी वितरण व्यवस्था आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि जो पाणी टंचाई जी आहे ही कृत्रिम स्वरूपाची आहे. कृत्रिम पाणी टंचाई आणि हा जलशुद्धीकरण प्रकल्प हा बंद अवस्थेत असणं या दोन्हीच्या संदर्भामध्ये आगामी काळात प्रशासनाला धारेवर धरला जाईल आणि आज हाच इशारा देण्याकरता आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नागरिकांच्या पुढे येत आहोत.